हाय, वेलकम माय चैनल सुवर्णा भोईर आगरी रेसिपी। आज आपण बनवणार आहोत तंदूरी। त्यासाठी घेतला लिंबूचा रस, एक लिंबू घेतलेला आहे, गरम मसाला घेतलेला आहे, मीठ घेतलेला आहे, एवढेचचा तंदूरी मसाला घेतलेला आहे, आगरी मसाला घेतलेला आहे, थोडासा चाट मसाला घेतलेला चवीसाठी, जिंजर गार्लिक पेस्ट घेतलेली आहे, दही घेतलेला आहे आणि कलर घेतलेला आहे। तर चला सुरू करूया। आता आपण लिंबूचा रस टाकलेला आहे, लिंबूचा रस टाकलेला आहे थोडासा, त्याच्यानंतर मीठ आणि तंदूरी मसाला टाकूया। 2 चम्मच घेतला तंदूरी मसाला मी, लाल तिखट 1 चम्मच घेतलेला आहे आणि थोडासा चाट मसाला चवीसाठी घेतलेला आहे। जिंजर गार्लिक पेस्ट थोडी घेतलेली आहे। दही टाकूया। आणि थोडासा कलर घेतलेला आहे, लाल कलर आहे। सगळं आता मिक्स व्यवस्थित करून घेऊया। आता ही तंदूर ही मॅरिनेट केलेली आहे, ही 1 तासासाठी, 1 किंवा 1.5-2 तासासाठी आपण ठेवून देऊया। जेवढा वेळ ठेवणार तेवढी ती तंदुरी व्यवस्थित चांगली लागते। फ्रीज मध्ये ठेवून देऊया। तंदूरी 2 तासासाठी मॅरिनेशनसाठी फ्रीज मध्ये ठेवली होती, आता ती बाहेर काढलेली आहे। आता चला आपण तंदूरी करायची सुरुवात करूया। गॅस पेटवते, त्याच्यावर तेल टाकते, थोडा तेल तापट, इथे तेल तापट ठेवलेलं आहे। आता आपण हा मोठा पीस आहे म्हणून तो मध्ये ठेवूया। ही तंदुरी आपण कोळशावर न हे करता गॅसवरच साध्या सोप्या पद्धतीने करून करतोय, कारण मुलांना आवडते म्हणून। मुलं आवडीने खातात म्हणून मी अशा पद्धतीने त्यांना तंदुरी बनवून देते। आता 5 मिनिटं अशी शिजून द्यायची, नंतर पलटी मारायची थोडीशी, चारी बाजूनी शिजवून घ्यायचं आहे तंदूरी। आता आपण थोडं पलटी मारून बघूया शिजले का।
पूरी एक साइड और थोड़ा वेळ आता परत एक साइड 5-10 मिनट शिजत ठेवूया। परत तंदूरी आपण पळती मारून घेऊया। सगळे चारी बाजूने व्यवस्थित शिजली गेली ते व्यवस्थित लागते। कलर नाही टाकला तरी चांगली लागते तंदूरी। सर्व पीस पलटी मारून झालेले आहेत। सगळ्या साईडनी व्यवस्थित शिजली की तंदुरी आपली तयार होऊन जाणार आणि मुलं चवीनी खातात, म्हणून अशा पद्धतीने मी तंदुरी बनवते। आता ही तंदुरी चारी बाजूनी चांगल्या प्रकारे शिजलेली आहे, तर आपण आता ते एका डिशमध्ये काढून घेऊया। मुलांना रोज रोज बाहेरची न देता असं साध्या पद्धतीने घरात केली तरी मुलं आवडीने खातात। अशा पद्धतीने आपला चिकन तंदुरी तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा। थँक्यू।